नमस्कार आपल्या माहिती मी स्वागत करत आहे मी आहे भागवत जाधव आजचा विषय आहे फादर्स डे मी अनेक आर्टिकल वाचत होतो त्यातलं एक आर्टिकल मला आवडलं ते म्हणजे नवजित सिंग सिद्धू यांचं त्याचं कारण म्हणजे जेव्हा नवजित सिंग सिद्धू भारतीय क्रिकेट टीममध्ये होते आणि ते थोडे स्लो खेळायचे त्याच्यामुळं टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल आलं होतं की नवजित सिंग सिद्धू हळूहळू खेळल्यामुळं आपण मॅच हारलो हे आर्टिकल त्यांच्या वडिलांनी वाचल्यानंतर ते त्यांनी लपून ठेवण्या ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हे नवजीत सिंग सिद्धूंच्या ध्यानात आलं वडील बाहेर गेल्यानंतर ते आर्टिकल नवजीत सिंग सिद्धूंनी वाचलं वाचल्यानंतर सलग दोन वर्ष सकाळी पहाटेच साडेचार पाचला उठल्यानंतर त्यांचं फक्त सकाळच्या दोन तासाचं एकमेव सेशन असायचं की प्रत्येक बॉल ग्राउंडच्या बाहेर पाठवणं आणि त्याचा फायदा त्यांना पुढं जाऊन झाला की ते भारताचे जे काय ओपनर बॅट्समनमध्ये हिटर बॅट्समन म्हणून त्यांचं एक नाव लौकिक झालं मुलाचं आणि वडिलांचं बॉन्डिंग हे असं पाहिजे ते जगासाठी एक उत्तम उदाहरण आहे ज्यांना वडील नाही ते कसे वागतात हे मी जवळून बघितलेलं आहे काही माझ्या वडिलांना वडील नव्हते हो सहा महिन्याचे असतानाच ते एक्सपायर झाले ते त्यांचे वडील ते चौथीला कॉलरशिपला आले सातवीला कॉलरशिपला आले दहावीला वर्गात पहिले आले गव्हर्नमेंट कॉलेजला शिकले क्लासहून ऑफिसर झाले पण त्यांच्या वागण्यात नम्रता होती समाजाचा दबाव समाजाबरोबर वागतानाचं त्यांचं वागणं हे वेगळं होतं त्यांच्या पाऊला पाऊल उठून माझी बहीण त्या पद्धतीने पुढं गेली स्कॉलर होती मी मात्र यश अपयशाची जास्त भीती बाळगली नाही जे मनाला वाटतं ते करत गेलो तेच करतो आहे आजही कारण की माहिती आहे आपले वडील आपल्या पाठीमागे आहेत असो वडिलां वडील असणं किती महत्त्वाचं आहे हे तेव्हा कळतं जेव्हा वडील आहेत आणि वडील नस नस्त, नसल्यावर आणखीन महत्त्व कळतं तुर्तास धन्यवाद